मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाशिकवर देखील संपूर्ण लक्ष आहे आणि त्यामुळे नाशिकला वाढत असणारा कोरोनाचा आकडा बघता त्यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना नाशिकला आढावा घेण्यासाठी सांगितले असता आज दादा भुसे यांनी नाशिकला आढावा बैठक घेतली व कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल याबाबत काही उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या व नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. उद्यांना नाशिकच्या विषयी काळजी आहे. ज्या पद्धतीने गेल्या 8 ते 10 दिवसापासून पेशंटची संख्या वाढते आहे आणि म्हणून त्यांच्या आदेशानुसार आज मी नाशिकचा आढावा घेण्यासाठी सर्व पदाधिकारी आयुक्त सीपी वगैरे आम्ही सगळे बसलो होतो. मी सर्व नाशिककरांना विनंती आवाहन करेन की कृपा करून आपण स्वतःची काळजी घ्या. शासनाने जे काही आपल्याला सूचना केलेली आहे फिजिकल डिस्टन्स ठेवणं, घराच्या बाहेर आवश्यकता नसेल तर न पडणं, हात धुणं, मास्क वापरणं, या सर्व गोष्टींचं आपण कृपा करून पालन करा. काळजी घेत असताना कोरोनातला खूप घाबरून न जाण्याचंही मी आवाहन करतो. हे सर्व जरी असलं तर एका विशिष्ट काही शहराच्या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत आणि म्हणून तो सर्व भाग क्वारंटाईन करून त्यातल्या त्यात स्थानिक पातळीवरच्या डॉक्टर महोदयांच्या करोनाच्या व्यतिरिक्त असलेल्या आजारांवर उपचार कसे जास्तीचे होतील त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याच्या संदर्भात आमची चर्चा झाली. एक रुटीन प्रोसेसमध्ये जर आपण दवाखान्यामध्ये जिथे अधिकृत आपले दवाखाने आहेत तिकडे जर आपण उपचार करून घेतले तर 99% पेशंट याच्यातनं बरे होतात आणि नवीन नियमावलीनुसार जर त्या पेशंटची तयारी असेल, त्याच्या घरामध्ये जर त्या पद्धतीच्या सुविधा असेल की 2-4 रूम्स आहेत तर स्वतः त्याने जर त्याची इच्छा व्यक्त केली तर तो घरी पण होम क्वारंटाईन करून उपचार डॉक्टरच्या त्याची जर फिजिकल तो फिट आहे पण पॉझिटिव्ह आला तर तो डॉक्टरशी संपर्कात राहून त्याचे जे काही मार्गदर्शन असतं त्याप्रमाणे जर त्याने औषधी गोळ्या घेऊन त्याचे उपचार जर करून घेतले तर त्याही पद्धतीने तो उपचार करून घेऊ शकतो. याप्रसंगी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अधिकारी बैठकीस उपस्थित होते. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.